पूर्वी पुण्यात जिमखान्यापाशी आप्पाची खिचडी मिळायची. अजून चालू आहे की बंद पडली मला माहीत नाही. जगात साबुदाणा खिचडी मी असंख्य वेळा खाल्ली असेल, पण आप्पाच्या खिचडीला मात्र तोड नाही. आप्पाची खिचडीच्या चालीत म्हणता येईल अशी एक सोलापुरात आबाची इडली आहे. तशी इडली डोशाची बरीच खास खास ठिकाणं आहेत सोलापुरात. कामत आहे, गणेश आहे, सुधा आहे, आणि अल्पावधीत प्रसिद्ध झालेलं सुधा सुद्धा आहे. म्हणजे सुधा एक आहे आणि सुधा एक आहे. आणि तरीही हे सगळं सोडून मी आबाच्या इडलीवरच का बरं लिहितोय, का बरं आपल्याशी बोलतोय, त्याचं कारण आहे. तसं बघायला गेलं तर सांबार आणि चटणी दोन्ही पातळच असते त्याची. त्याचीच कशाला, कमी जास्त फरकानं सगळ्याच हॉटेलांमध्ये सांबार आणि चटणी ही पातळच असते. तो अलिखित नियमच आहे म्हणा ना. पाणी घालून कंटेंट वाढवणं याचं लायसन्स काही फक्त दूधवाला भैया आणि टीव्ही सिरियलच्या लेखकांकडेच फक्त आहे असं नाही आहे. आपण आपल्या जिन्नसात पाणी घालत आहोत याबाबत कसलीही तमा किंवा खंत त्या भैयालाही नसते आणि त्या लेखकालाही नसते. हे पाणी घालत असतात आणि समोरचे निमूटपणे घेत असतात. अपवाद फक्त सोलापुरी इडलीवाल्यांचा. आपण फुळूक पातळ सांबार आणि चटणी देत आहोत याची त्यांना जाणीवही असणार आणि खंतही असणार. म्हणूनच त्याची भरपाई हे लोक चमचमीत चवीनं करतात. इतकंच नाही तर गिराहिकाच्या काळजाचा ठाव घेण्याची कला सोलापुरी इडलीवाल्यांना पक्की अवगत आहे. इथं हॉटेलपासून ते हातगाडीपर्यंत कुठल्याही इडली डोशावाल्याकडे सांबार आणि चटणी मिळते ती अनलिमिटेड आहे. लोक पंक्तीत जितक्या हक्कानं मागणार नाही तितक्या हक्कानं पुन्हा पुन्हा वाढून घेतात. फुकटच्या एक्स्ट्रा वाट्यांचा आनंद मुंबईकर आणि पुणेकरांच्याच नशिबी नाही. पुण्या मुंबईत सांबार आणि चटणीच्या एक्स्ट्रा वाटीचे एक्स्ट्रा पैसे मोजावे लागतात. आबाच्या त्या छोट्याशा टपरीवजा उपाहारगृहात इडली जरी मुख्य नायिकेच्या भूमिकेत असली तरी इतर पात्रही आहेत हे वेगळं सांगायला नकोच. नेहमीचा मुख्य नायक डोसा हा या हॉटेलात गायब असतो. इथे इडलीच्या सोबत येतो तो वडा, बाकी उपीट पोहे असतच, आणि गरमागरम वाफाळता चहा आणि कॉफी हे तर असायलाच पाहिजे. बस पदार्थ एवढेच. तरीही फक्त सकाळच्या वेळेत चालणाऱ्या या हॉटेलावर गर्दी मात्र अगदी भरपूर असते. आता यात विशेष ते काय असं तुम्ही म्हणाल. विशेष यामध्ये खरं नाहीच आहे, खरी गंमत वेगळीच आहे. आबाची इडली हे नाश्त्याचं ठिकाण नसून एक सांस्कृतिक समारंभाचं केंद्र आहे अशी पक्की समजूत इथल्या नेहमीच्या कस्टमर्सची असावी असा मला दाट संशय आहे. सांस्कृतिक समारंभाचं केंद्र असले बोजड शब्द आम्हाला मानवत नाहीत. छे बिलकुल नाही. बोली भाषेत त्याला अड्डा असं म्हणतात. आबाची इडली हा अनेकांचा लाडका अड्डा आहे, आनंदाचा अड्डा आहे हे मला लवकरच लक्षात आलं. असं म्हणतात की आध्यात्मिक प्रगती झाली की आजूबाजूला कितीही छान 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 चविष्ट पदार्थ दिसले तरीही स्वतःवर व्यवस्थित नियंत्रण येतं आपोआप आपसुक. आमची अजून आध्यात्मिक प्रगती झाली नाही म्हणा किंवा आम्ही खवय्ये आहोत म्हणा, मस्त रंगलेल्या मैफिलीत एखाद्या सुंदर हरकतीवर वाहवा अशी तारीफ जशी दर्दी रसिक नकळत देऊन जातो तसंच एखाद्या खमंग पदार्थानं साद घातली रे घातली की आमची उन्हाळ जीभ आपसुक दाद देतेच. क्या बात है. या जिभेच्या दास्यत्वापायी पायाला भिंगरी आणि खिशाला कात्री ही लागतेच हे जरी खरं असलं तरी कुठल्या हॉटेलात कुठला आयटम स्पेशल मिळतो ही बित्तम बातमी आम्ही राखून असल्यामुळे नेमक्या वेळी त्या ज्ञानाचा आम्हाला उपयोग होतो. चविष्ट असूनही ह्या मेल्याच्या बाहेरचं खाल्ल्या ह्या मेल्याला बाहेरचं खाल्ल्याशिवाय चैनच मिळत नाही. घरी सगळं काही आहे तरी सुद्धा अशा प्रकारचे टोमणे खाल्ल्यामुळेच आमच्या पोटाचं टायर वाढलेलं आहे. चविष्ट पदार्थ जादा खाल्ल्यामुळे नाही. एकदा काय झालं, माझ्या मुलीला भल्या पहाटे 7:15 शाळेत सोडून येताना नेहमीच्या हॉटेलांमध्ये न जाता पार्क चौकाच्या जवळ फडकुले सभागृहाला खेटून असलेल्या या आबाच्या इडलीला गेलो आणि मग पुढे येतच गेलो. तसं मला मित्रांचं वावडं नसलं तरी मी बऱ्यापैकी स्वतःच रमणारा.
असं असलं तरी समोरच्याला कळणारही नाही इतक्या शिताफीनं आजूबाजूच्या घटना आणि लोकांचं निरीक्षण करत करत आपल्या पुढ्यातली डिश संपवण्याची कला इतक्या वर्षांच्या घोर तपश्चर्येमुळे अवगत झालेली आहे. त्या कलेचा मुक्त हस्ते वापर करत करत आबाच्या इडल्या फस्त करणे हा माझा छंदच बनला आहे. माझ्यासारखे नेहमीचे एकटे दुखते कस्टमर तर दिसतातच, पण तिथे एक ग्रुप मात्र लक्षवेधी आहे. जवळच होम मैदानला जो वॉकिंग ट्रॅक आहे तिथे येणाऱ्या मॉर्निंग वॉकवाल्या लोकांचा हा ग्रुप. विविध आकार उकार आणि वयाचे हे जवळपास 20-25 पुरुष. कुणी निवृत्त आहेत तर कुणी नोकरी व्यवसाय करणारेही आहेत. धमाल गप्पा टप्पा हास्यविनोद करत हा ग्रुप आला की त्या आबाच्या इडलीला पुढचा अर्धा तास हायजॅक करून जातो. ह्या ग्रुपनं सगळ्यांचा एक फिकट निळसर टी शर्ट सुद्धा प्रिंट केलाय बहुतेक, कारण ही मंडळी तो टी शर्ट युनिफॉर्म सारखा घालून येतात. या मंडळींची तिथे भीशी सुद्धा चालते. या ग्रुपचं वैशिष्ट्य म्हणजे खाण्याकडे यांचा कल कमी. हे लोक चहा कॉफीचे भक्त, सोबत क्रीम रोल नाहीतर बिस्किट टोस्ट वगैरे घेऊन येतात. आबाच्याकडे असला आयटमचा स्टॉक नसतो म्हणून येताना स्वतःच ते कुठून तरी घेऊन येत असतात. सोलापुरी मराठी लहेजाचा मुक्त हस्ते बेकार वापर म्हणजे आबे तुबे वाला बे. तर या लहेजाचा मुक्त हस्ते बेकार वापर करत या ग्रुपच्या गप्पा टप्पा चालतात. ते ओघाने चालत बोलतानाचा आवाज आणि त्याहून हसण्याचा आवाज हा पार्क चौकातून थेट चार पुतळ्यापर्यंत जायला पाहिजे, अन्यथा ग्रुपमधून हाकलण्यात येईल असा कदाचित त्यांचा नियम असावा. त्या गप्पांमध्ये विषयाचं बंधन नाही. सोलापुरातल्या मोदी एरियापासून ते पंतप्रधान मोदींपर्यंत कोणताही विषय या मंडळींना पुरतो. त्याशिवाय चहा कॉफीला रंगतच येत नाही ना. शिवाय ग्रुपमधल्या एखाद्याला टार्गेट करायचं आणि सगळ्यांनी त्याची खेचायची असाही एक सामूहिक प्रहसनपर उपक्रम चालतो. या सगळ्या गप्पांमध्ये हे ग्रुपवाले आबाला मात्र अगदी आवर्जून ओढून घेतात आणि आबा सुद्धा त्यांच्या ग्रुपमधलाच एक मेंबर असल्याच्या थाटात मनमुराद हास्य विनोद करतो. आणखी एक मॉर्निंग वॉक करणाऱ्या सिनियर महिलांचा ग्रुप आहे. त्या काही संख्येने जास्त नाही, 5-7च आहेत. वृद्धत्वाकडे झुकलेल्या त्या स्त्रिया त्या आबाच्या अड्ड्यावर आपापल्या सांसारिक कटकटी काही क्षण विसरतात. रोज थोडासा ऑक्सिजन घेऊन त्या नव्या उमेदीनं रोजच्या रहाट गडग्याशी स्वतःला झुंपून घ्यायला सज्ज होत असाव्यात. अशाच एका सकाळी त्या महिलांचा ग्रुप बसलेला होता आणि त्यांच्या शेजारी सोलापुरातल्याच मंगळ विढेकर इन्स्टिट्यूटच्या पोरी बसलेल्या होत्या. आता हे आम्हाला कसं कळलं तर त्यांच्या युनिफॉर्मवरून ते चटकन लक्षात आलं. इथे हे सांगायला पाहिजे की सोलापुरातल्या काही कॉलेजेसमध्ये अजूनही विद्यार्थी विद्यार्थिनींना युनिफॉर्म्स आहेत, गणवेश आहेत. त्यांच्या युनिफॉर्मवरून आम्हाला चटकन लक्षात आलं की त्या पोरी मंगळ विढेकर इन्स्टिट्यूटच्या असाव्यात. कॉलेजला जाताना सकाळची निहारी इथे करायची हा त्यांचा नित्याचा परिपाठ झालेला असावा. आज मात्र त्यांना कॉलेजला जायला जरासा उशीरच झाला होता. त्या एकमेकींना पटपट उरकून निघण्याची घाई करत होत्या. पैसे द्यायला त्या काउंटरपाशी आल्या तेव्हा मागे बसलेल्या त्या एक सिनियर बाई म्हणाल्या, अगं राहू दे पोरींनो, मी देते पैसे, तुम्ही निघा पटकन कॉलेजला. त्या पोरी बावचळून गेल्या. अहो पण आजी, त्या मुलींना कळेच ना काय बोलावं. आजी म्हणतीयस ना, मग नातींना पार्टी दिली मी असं समज. त्या मुलींना घाई होती म्हणून, पण त्यांचे डोळे मात्र एकमेकींशी बरंच काही बोलून गेले. गेल्याच आठवड्यात त्याच तिघी चौघी मुली त्याच सिनियर बायकांशी गप्पा मारताना दिसल्या. यावेळेस मात्र त्यांच्यासोबत आणखीन दोन मुली होत्या. त्या पहिल्या तिघी जणी या सिनियर महिलांची ओळख करून देत होत्या त्यांच्या मैत्रिणींना, आणि ओळखही कशी तर आजी म्हणून. अहो रक्ताचे संबंधही एकमेकांच्या पासून कधी फटकून वागतात तर कधी एकमेकांच्या उरावर बसतात. आपण बघतो हे, अनुभवतो आपल्या रोजच्या जीवनात. आणि त्या पार्श्वभूमीवर लोकांनी स्वतःच प्रेमानं जोडून घेतलेली ही नाती पाहिली ना की आपल्याही मनात एक झरा वाहू लागतो. आणि परवा तर मजाच झाली. आबाच्या काउंटरवर समोर झाडाखाली जो मोकळा भाग आहे तिथे एका रांगेत खुर्च्या मांडून ठेवल्या होत्या. एका रांगेत अशा सलग त्यावर त्याच त्या 5-6 सिनियर बायका बसल्या होत्या म्हणजे त्यांना बसवण्यात आलेलं होतं. त्यांच्या मागे तशाच एका रांगेत जवळपास 9-10 पोरी त्यांच्या कॉलेजच्या युनिफॉर्म मध्ये उभ्या राहिलेल्या होत्या. त्यातल्या एका मुलीनं तर त्यातल्या एका आजीला पाठीमागून मिठी मारलेली पोज घेतली होती.
एका पोरीने स्वतःचा मोबाईल आबाच्या मदतनीसाला देऊन ओ दादा आमचा फोटो काढा ना प्लीज अशी गोड विनंती केली. 9-10 काढ रे बाबा म्हणजे चांगले तेवढे फोटो ठेवता येतील. त्यातल्या एका आजीने हक्कानं बजावलं. मग ते फोटो सेशन यथासांग पार पडलं. आजूबाजूचे कस्टमर अचंब्यानं बघत होते, पण आमच्यासारख्या रोजच्या कस्टमरनाच त्यातली खरी गंमत माहीत होती. आपली चिडचिड, आपला मनस्ताप, आपल्या कटकटी लोकांपुढे काढून आपण मोकळे होऊ शकतो. कुणीतरी आपल्याला त्रास दिला म्हणून आपण त्या त्रासाचा दंश इतरांना देऊ शकतो, पण त्याच्याने साध्य काय होतं? आनंद वाटला की वाढतो, किंवा तिळगुळ घ्या, गोडगोड बोला वगैरे वगैरे छान छान वाक्य आपल्याला माहिती असतात. इतकंच नाही, त्या वाक्यांचा उपदेशही आपण सतत करत असतो इतरांना, फक्त ते आपण आपल्या आचरणात आणत नाही कधी. त्यामुळे आपल्याला जीवनाची ही चांगली बाजू दिसतच नाही. एखादाच कवडसा औचित कधीतरी गवसतो, हाती काहीच लागत नाही. पण त्या आजी आणि नाती मात्र भाग्यवान, बरं का? त्यांना जीवनातली खरी मिठास चाखता आली, त्यांना जीवन कळलं, आणि त्यांच्याहूनही नशीब थोर म्हणजे त्या आबाचं. त्याची तर रोजची सकाळच अशी आनंदमयी आणि उत्साहवर्धक असते. रोज असा आनंद न मागता मिळणाऱ्याचं पूर्वसंचित कसं जबरदस्त असलं पाहिजे. बाकी आपल्यासारख्या सामान्यांनी एकच सूत्र आपल्या जीवनात बाळगायचं असतं. आपण इडली वड्याची फरमाईश करावी आणि वडा सोडलाय आत्ताच इडली घ्या की तवर, असा आबाचा सूचना वजा आदेश यावा. तेच अगदी ब्रह्मवाक्य समजून निमूट इडलीवर ताव मारायचा असतो आपण. वडा कधी येणार, वडा कधी येणार अशी आराधना करत इडली जर का खाल्ली तर बाकी काही होत नाही, डिश मधली ती इडली मात्र नाराज होते.